उन्हाळ्यामध्ये काहीतरी चटपटीत हेल्दी पण विदाउट ऑइल असं खायला मिळालं तर मज्जाच काही वेगळी. नमस्कार, मी जया. जयाज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत तवा सँडविच, टेस्टी आणि स्पायसी. चला तर आपण स्टार्ट करूया. त्यासाठी मी इथे घेतलेली आहे कोथिंबीर, कापून घेतलेली आहे, त्यानंतर टोमॅटो स्लाईस, कांदा साईज स्लाईस व शिमला मिर्च. त्यानंतर टोमॅटो, शिमला मिर्च आणि कांदा बारीक चिरून व 4 मीडियम साईज बटाटे उकळून घेतलेले आहे. इथे मी एका बाउलमध्ये 4 मीडियम साईज बटाटे घेतलेले आहे स्मॅश करून. त्यात मी बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली शिमला मिर्च, बारीक चिरलेला टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर त्यामध्ये 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच हळद, चवीनुसार मीठ, व इथे मी पिझ्झा सॉस घेत आहे, पास्ता पिझ्झा सॉस 3 चम्मच साधारण, त्यानंतर एगलेस मेयोनीज घेतलेला आहे मी इथे, तेही 3 चम्मच घेत आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तयार आहे आपली बटाटा स्टफिंग जी आपण सँडविचमध्ये यूज करणार आहोत. इथे मी 4 ब्रेड घेतलेली आहे, तर इथे मी ब्राउन ब्रेड यूज करत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साधारण ब्रेड देखील यूज करू शकता. आपण यावरती आधी टोमॅटो सॉस टाकून घेऊया दोन्ही स्लाईसवर व व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया. त्यानंतर दुसऱ्या ब्रेडच्या स्लाईसवरती हिरवी चटणी टाकून घेऊया, सँडविच चटणी. तुम्हाला ह्या चटणीची रेसिपी हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता. मी याआधीच याची रेसिपी शेअर केलेली आहे. खूप टेस्टी आणि मस्त लागते ही चटणी सँडविचसोबत देखील. आता आपण यामध्ये स्टफिंग ॲड करूया एका साईडला व व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया. खूप इझी आणि बनवण्यासाठी खूप कमी वेळ लागतो ही सँडविच. आता आपण यामध्ये काही ओनियन्स स्लाईस, टोमॅटो स्लाईस व शिमला मिरची स्लाईस ठेवून घेऊया. मी इथे चीजचा वापर करत नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चीजचा वापर इथे करू शकता. आता आपण दोन्ही साईड पॅक करून घेऊया व तव्यावरती आपण हे फ्राय करून घेऊया, म्हणजेच भाजून घेऊया. तर तुम्ही इथे भाजताना, बेक करताना बटर, घी किंवा ऑइल कुठलाही कशाचाही वापर केला तरीही चालेल. मी ते बटर लावून घेत आहे, दोन्ही साईड व्यवस्थित बेक करून घेत आहे. खूप सोपी पद्धत आहे बनवायला आणि खाण्यासाठी खूप टेस्टी आणि हेल्दी लागते. बघू शकता तुम्ही मस्त तयार झालेले आहे आपले सँडविच. आता मी कट करून दाखवते. बघू शकता तुम्ही स्टफिंग देखील खूप मस्त बसलेली आहे, चटणीचा कलर देखील खूप छान दिसतोय. तयार आहे आपले पॅन सँडविच, तवा सँडविच. तर तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.